नेहमीच इथल्या समस्यांमुळे चर्चेत असतो. कधी रस्त्यांची समस्या तर कधी गटारींची. आणि थोडा जरी जास्त पाऊस झाला तर इथे रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. हा नेहमी गजबजलेला रस्ता आहे. सीबीटीला जाणारा हा मुख्य रस्ता असून या ठिकाणी वाहनांचे स्पेअर पार्ट्सची दुकानेही आहेत. एवढे असूनही या समस्येकडे महापालिका व स्मार्ट सिटी नेहमीच दुर्लक्ष करतात. या ठिकाणी सीबीटीकडून वाहत आलेले पावसाचे पाणी फोर्ट रोडच्या कडेला साचत आहे, कारण येथे ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी रस्ता आणि गटारींची समस्या अजूनही जैसे थेच आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेचा पैसा वाया जात आहे. यावर महापालिका, स्मार्ट सिटी अधिकारी आणि स्थानीय नेते काही लक्ष देतील का? व हा जनतेला होणारा त्रास कधी संपणार? हा सवाल नागरिकातून केला जातोय. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.